नमस्कार मी प्रदीप निफाडकर अनेकांनी मागणी केल्यावरून साने गुरुजी यांच्यावर लिहिलेलं एक रूपक जे आकाशवाणीने प्रसारित केलं ते आपल्याला ऐकवत आहे ऐका तर श्रोतेहो नमस्कार साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त रूपक प्रसारित करत आहोत साने गुरुजींचं सा लोकसंचित लेखक प्रदीप निफाडकर सादर करत्या गौरी लाकू आ, 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 घरातली स्त्री सुस्नात होऊन जात्याजवळ बसते जात जात्या फिरू लागत आणि तिच्या तोंडून सहज ओळी बाहेर पडू लागतात रखुमाईच्या पलंगाला गाद्या गिरद्या बखळ देवालाडति जनाबाईची वाकळ कळ रुक्मि पूषिते देवभते कुटराती शिला डाग पडे तुळशीची काळी माती रुकमिण पुषीते कुटभते सारा येळ शिल्याला लागल, कुण्या नारीचं काजळ देवाचं नामस्मरण करायचं हे तिचं पहिलं काम मग त्या जात्यालाच कधी देव समजून तर कधी आपली मैत्रीण समजून त्याला आपलं दुःख सांगायचं सा हे दुसरं काम दळताना सुचलेल्या या ओव्या दिवसभर गुणगुणायच्या कधी मुलाचा पाळणा हलवताना कधी मुलाला खेळवताना झोपाळ्यावर झोके घेताना गायच्या पुन्हा सकाळ झाली की नव्या ओव्या रचायच्या पूर्वी पहाट अशी होती यांत्रिक जीवन सुरू झालं गिरण्या आल्या त्यामुळे जातही गेलं आणि त्या ओव्याही गेल्या ओवली जाते ती ओवी मनात शब्दांचं ओवणं होतं आणि सहज ओवी मुखातून बाहेर पडत असते स्त्रीची सुखदुःख सांगणारा हा काव्यप्रकार म्हणजे आपलं वैभव ग्रांथिक ओव्या आपण ज्ञानेश्वरीपासून जपून ठेवल्या पण या मौखिक ओव्या जमवण्यात आपण कमी पडलो त्यामुळे काळाच्या उदरात लाखो ओव्या गडप झाल्या पण आज ज्या काही ओव्या सांभाळून ठेवलेल्या दिसतात ते आपल्याला साने गुरुजींनी शिकवलं का त्यानंतर काहींना जाग आली आणि आज त्या ओव्यांचं मोठं धन आपल्याकडे आहे साने गुरुजींचे हेही उपकार आपण विसरता कामा नयेत आज गुरुजींची पुण्यतिथी त्या दिवशी त्यांनी दिलेला हा धनाचा सा साठा पुन्हा तुमच्यासाठी रीता करत आहोत नुसता गुरुजी हा शब्द जरी आठवला की आदर साने गुरुजींचं नाव उभ्या आडव्या महाराष्ट्राच्या ओठावर येतं असो तुला देवा माझा सदा नमस्कार सदाशिव उर्फ भाऊराव आणि यशोदाबाई उर्फ बयो यांच्या पोटी चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी हा पांडुरंग जन्माला आला तोच मुलगा मोठा झाल्यावर आपल्या सर्वांचे साने गुरुजी झाले अकरा जून एकोणीसशे पन्नासला त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली त्याला सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना यशवंत पुरुषोत्तम सदानंद हे तीन भाऊ आणि अक्का ही मोठी बहीण होती साने गुरुजींनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्या काळात झालेल्या अनेक आंदोलनात मुलाचा सहभाग घेतला हेही आपल्याला माहिती आहे गुरुजी धुळ्याच्या तुरुंगात असताना इंग्रज अधिकारी दळण दळायला लावत असे त्यावेळी गुरुजी गात निवडावे तण शेती करावी राखण निवडावे खडे तेची दळण पडे गुरुजींनी तण निवडून आपल्या काव्याच्या शेतीची चांगली राखण केली पण ती करताना आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी त्यावेळच्या समाजासमोर आणल्या त्यातल्याच ओव्या हा एक भाग ते म्हणाले होते ज्या वाङ्मयात स्त्रियांनी आपला आत्मा संपूर्णपणे ओतलाय असं वाङ्मय म्हणजे ओवी वाङ्मय त्या सहजस्फूर्तींनी रचल्या गेलेल्या आहेत त्यातली अकृत्रिम सरुदयता अपूर्व आहे या ओव्यात वत्सलतेचा सिंधू आहे कुठे कुठे विनोदाची सुंदर छटाई आहे इतरही रस आहेत गुरुजींना एक खास मित्र होता राम त्याची आई बहीण अक्का यशवंताची पत्नी चुलत चुलती जानकी काकू मावशी आणि इतर स्त्रियांकडून या ओव्या साने गुरुजींनी टिपून घेतल्या या ओव्यांमध्ये कोणता विषय नाही असं नाही साधक कन्या म्हटल्यानंतर ती जन्मल्यापासून ते सासरी जाण्यापर्यंतच्या साऱ्या छटा आहेत ज्या स्त्रिया जात्यावर बसून या ओव्या गातात त्या स्त्रियांची दुःख जेव्हा गुरुजींना दिसतात तेव्हा त्यांची लेखणी जळजळीत होते ते म्हणतात नाचण्याचा कोंडा नाही कशाचा कामा मुलगीचा जन्म राया देऊ नये ही ओवी ऐकवून ते पुढे म्हणतात आपण किती म्हटलं की आम्ही स्त्रियांना देवतांप्रमाणे वागवतो तरी स्त्रियांचा अभिप्राय तोच खरा या भारतात स्त्रियांचा जन्म नको असं आपण म्हणायला लावलं याची लाज भारतीय पुरुषांना वाटली पाहिजे सासरच्या मंडळींना वाटली पाहिजे खरंच या ओव्या वाचल्या असत्या तर स्त्रियांना छळणं किंवा अगदी भ्रूणहत्याही घडल्या नसत्या असं वाटतं उदाहरण म्हणून ही ओवी ऐका कन्या झाली म्हणून नका करू हेळ सांड गोपूबाळाच्या शेजारी उषा ताईचा पाट मांड मुला इतकंच मुलीला महत्व द्या हे या संकलित ओवीमधून सांगितलंय कन्येला तिचे वडील काय म्हणतात बाप म्हणे लेकी लेकी लाडकी हो नको जाशीला परगरी वेडी माया लावू नको आणि हा बाप कसा आहे हे सुद्धा ओवी मध्ये बद्ध केलेलं आहे लेकीच्या ले रे बापा धन्य धन्य तुझी छाती काळजाचा घडा देतोस परक्याच्या हाती वडील मुलीच्या नात्यासारखंच पवित्र आणि गोड नातं भाऊ बहिणीचं त्याच्याही पुष्कळ आहेत बहीण भावाच्या प्रेमाला नाही गीमा द्यावी कोणती उपमा जगत्रयी भावा बहिणीच्या प्रेमाला नाही गंगे परी पवित्रता। गरी गंगेच्या अशा भावाच्या घरी बहीण गेली तर भावाला काय करू आणि काय नको असं होतं त्यामुळे भाऊ आपल्या बायकोला म्हणतो माझ्या बहिणीची वेणी घाल तेव्हा भाऊजाई काय म्हणते हे दोन ओळीत सांगून भाऊजाईचा सा स्वभाव दिसतो भाऊ गणती बहिणीला वेणी भाऊज या म्हणती उंदराने नेली फणी या ओव्या वाचल्या असत्या तर आपल्यामधील धर्माच्या दऱ्याही मिटल्या असत्या कारण मुसलमान भावाबद्दल या ओव्यांमध्ये किती छान गोष्टी सांगितल्या आहेत मानियला भाऊ जातीचा मुसलमान सख्या भावाग त्याच आहे गाई मान। मानियला भाऊ जातीचा मुसलमान हस्तीदंती चुडे मला ला घेऊन मानियला भाऊ जातीचा मुसलमान नकाग त्याला हसू दुखे जाईल त्याचा प्राण दरसाल येई येई ये ये दरसाल येई ये बहिणीला आठवून जातीचा मुसलमान प्रेमासाठी गुरुजींनी फक्त संकलकाचं काम केलं नाही तर त्यातून अनेक गोष्टी ते आपल्याला शिकवतात कधी कधी तर त्यांना अशा ओव्या वाचून नाचावंसं वाटलं नव्हे त्यांनी लिहिलंय की मी लहान बाळावरची एक ओवी वाचून नाचलो काय होती ती ओवी सखिये लेणे लेती लेणे लेती आपुले हार दोरे आपण दाखवू दाखवू आपुले बाळ गोरे आता कोणी म्हणेल यात नाचण्यासारखं काय तेव्हा त्याचाही खुलासा गुरुजी दुसऱ्या एका ओबीत करतात रांगूनी खेळून बाळ उंबऱ्यात बसे सोन्याचा दिसे तान्हे बाळ ही ओवी ऐकून गुरुजींना एका इंग्रजी कादंबरीची आठवण येते ते म्हणतात उंबऱ्यात बसलेलं मूल आईला सोन्याची रास वाटतं इंग्रजीत सिलास मारनर म्हणून जगप्रसिद्ध कादंबरी आहे तो सिलास एकटा असतो एके दिवशी पहाट्याच्या वेळी त्याच्या दारात एक लहान मूल ठेवलेलं आढळून येतं सिलास म्हणतो सोनं माझं सोनं हे सोनं निर्जीव नाही हसतं खेळतं आहे आता लक्षात येईल की मुलाला आई सोन्याची उपमा देते इतर बागा जेव्हा आपापले दागिने मिरवत असतात तेव्हा ही बाळाला मिरवते हीच ही कल्पना गुरुजींना नाचायला भाग पड़ते।, भाग पड़ते। <ुण>। या ओब्यांचे गुरुजींनी बारा विभाग केलेत त्यात सुख अनुभव देवादिकांच्या ऐतिहासिक देशाच्या व्रत ऋतुवर्णन सुभाषित अशा अनेक गोष्टी आहेत देवादिकांच्या ओव्यांमध्ये कुठलाच देव सुटलेला नाही प्रथम बंधू गणपती त्याबद्दलची ही ओवी त्याची साक्ष देते संकष्ट चतुर्थी चंद्र दिसतो हिरवा सखी वेचते दुरवा पूजे साठी गणपतीच्या वर्णनानंतर शंकराच्या वर्णनपर ओव्या दिलेल्या आहेत शंकराचं स्थान बहुदा डोंगरात जंगलात कुठेतरी घळीत असायचं हा विरक्त योगी राजा दूर राहतो खोलामध्ये नांदे नाही त्याचा गाजा वाजा भोळ्या त्या सांबा माझा नमस्कार काही ओव्या तर कल्पनेचा उत्तम नमुना आहेत कृष्णा नदीवर इतकी सुंदर ओवी आत्तापर्यंत पाहण्यात नाही भरली कृष्णाबाई जशा दुधाच्या दत्तात्रेयानी कोकणात जन्मलेला हा मुलगा खानदेशात जाऊन नोकरी चळवळ काय करतो आणि मानवाचा इतिहास लिहिताना जगातल्या साहित्याचा सा वेद काय घेतो सारस अतर्क्य तेही उण्यापुऱ्या पन्नास वयात त्याचाच प्रत्यय या ओव्यांवरच्या भाषांमध्ये येतो पहिली माझी ओवी या प्रकरणात ते लिहितात तुकाराम महाराजांसारख्यांनीही पहिली माझी ओवी दुसरी माझी ओवी या प्रकारच्या ओव्या केल्या आहेत त्यांनाही स्त्रियांच्या वाङ्मयातला हा प्रकार आवडला असावा या प्रकरणात तुकाराम महाराजांच्या या पद्धतीच्या दहा ओव्या दिलेल्या आहेत शेवटच्या ओवीत तुकाराम महाराज म्हणतात दहावी माझी ओवी दाही अवतारा घाली सवसारा तुका म्हणे गुरुजींचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान आपल्याला माहिती आहे त्यांना या ओव्यांमधली देशभक्तीही आकर्षित करते ओव्या गाता गाता स्त्रियांनी गांधीजींना गारुड्याची उपमा दिलेली आहे गांधी हा गारुडी वाजवितो इंग्रजाला गुंगी तेणे गांधीजी किती खोलवर लोकमानसात रुजले होते हे या ओव्यांवरनं कळतं गांधीजींची चळवाळ मुला बायकांची, भीती जाईल सर्वांची मनातील एक देणारे स्वातंत्र्य प्रिय देशा हिंदुस्थाना औक्ष देवा गांधीजींना महात्मा गांधी यांच्या आधी अर्थातच लोकमान्य टिळक यांचा काळ होता त्यामुळे त्यांच्यावरही स्त्रियांनी काही ओव्या रचलेल्या आहेत गंगाधर दत्ताचा अवतार देशाचा कारभार घेई माथा या ओव्यांनी आपल्याला खूप दिला आहे गुरुजींनी निरपेक्षपणाने त्या गोळा केल्या महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु ल देशपांडे गुरुजींच्या निधनानंतर म्हणाले होते गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो तो गुरुजींचा मातृधर्म आचरायचाही त्रास असतो ते खरंच ठरलं साने गुरुजींना माऊली म्हटलं जाई कारण त्यांचं हृदय करुणेनी भरलेलं होतं वास्तविक त्यांनी बालपणी जे भोगलं ते कुणाच्याही वाटेला येऊ नये असं होतं पुढे पुढे तर अश्रूंची सोबत त्यांना हवी हवीशी वाटू लागले मग या ओव्यांचा परिणाम त्यांच्यावर असा झाला कि ते स्वतःच लिहू लागले नको माझे अश्रू कधी नेऊ देवा हाची थोर ठेवा माझा एक बाकी सारे ने धन सुख मन परिहे हे लोचन राखी ओले हो परिहे होचन राखी ओले हो असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या कृत्वाला अंत नाही पार अंत नाही पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार साने गुरुजी पुण्यतिथी निमित्त रूपक आपण ऐकलत साने गुरुजींचं लोकसंचित ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी निवेदन गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचं लेखक प्रदीप निफाडकर सादरकर्त्या गौरी लागू, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती